नमस्कार रसिक श्रोते हो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या 2022 अधिवेशनानिमित्त सियाटलतर्फे सादर झालेला माणिक मोती हा कार्यक्रम आम्ही आज आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. या संगीत प्रवासात आपलं मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम आम्हा हौशी कलाकारांना या वसंत कला महोत्सवात आपली कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल महाराष्ट्र मंडळ बेरिया यांचे आणि त्यांच्या संचालकांचे मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सियाटलवासी आपणासाठी घेऊन आलो आहोत मराठी संगीत परंपरेतील काही अनमोल मोती आणि आठवणींच्या जगात घेऊन जाणारे काही अनुभव. तर मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करूया. देवा तुला काय मागू आंदळणी, देवा तुला काय मागू आंदळणी, वाणीमध्ये अमृत आणि पापण्यांमध्ये स्वप्नही. कल्पनेला दे झेप सौंदर्याचं गोंधळ देऊन, दे भरारी मनाला कलेचं दान देऊन, दे भरारी मनाला कलेचं दान देऊन. मंडळी, माणसाला कलेचं दान मिळालं आणि ही कलाच आहे जी तुमच्या आमच्यातील सर्जनशील मनाला कायम बांधून ठेवते. महाराष्ट्राला कला, साहित्य, संगीत याची उदंड परंपरा लाभली आहे. ही कलेची पंढरी आहे आणि इथले सगळे दिग्गज कलाकार गायक म्हणजे कला पंढरीतील वारकरी. त्यांनी आपल्या कलेनं इथल्या पांडुरंगाला म्हणजेच रसिक मायबापाला प्रसन्न केलंय. मंडळी, 20वं शतक जेव्हा 40 होतं ना तेव्हाचा हा काळ होता. महाराष्ट्रात गीतांचा उत्सव सुरू झाला. गदिमा या उत्सवाचे प्रणेते होते आणि सोबत शब्दांना रंगून काढण्याची प्रतिभा लाभलेले सुधीर फडके. पण खऱ्या अर्थानं या उत्सवाचा दरवळ घरोघरी पोहोचवला तो एका सोज्वळ आणि मोहक आवाजाला. तो आवाज होता माणिक वर्मा यांचा. हिंदुस्थानी शास्त्रीय आणि सुगम संगीत परंपरेच्या मुकुटावरील एक अनमोल माणिक म्हणजे माणिक वर्मा. माणिक त्यांच्या पर्वात माधुर्य होतं, सोज्वळता होती, आपुलकी होती आणि लढीवाळपणा सुद्धा होता. माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे दैवी देणगी, जणू परमेश्वरानं एक एक धागा जोडून तयार केलेला स्वरांचा हा दैवी शेला. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाळी, कौसल्येचा राम. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाळी, कौसल्येचा राम. भाबड्या या भक्तासाठी देव करे का. हळू हळू उघडी डो
आम्हाला थोडेसे हाऊसलाईट्स मिळतील का ज्यांच्यासाठी आम्ही गातोय त्यांचे थोडेसे चेहरे आवडतील बघायला. आणि मॉनिटर मध्ये थोडीशी पेटी चालेल गेम मला. थोडासा कमी येतो. सोळा मे 1926 रोजी हिराबाई आणि बळवंत दादरकर यांच्या पोटी माणिक दादरकर यांचा जन्म झाला. संगीताचा बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. आई हिराबाई यांनीच त्यांना संगीताचं प्राथमिक शिक्षण दिलं. मोठी नावाजलेली गायिका होण्याचं आपलं पूर्ण स्वप्न आपली मुलगी पूर्ण करेल असं हिराबाईंना कायम वाटत असे. माणिकने वयाच्या 13व्या वर्षी पहिला सार्वजनिक कार्यक्रम पुण्यामध्ये केला. हिराबाईंच्या गाण्याचा हा मुख्य कार्यक्रम होता. लहानगी माणिक देखील कार्यक्रमात सहभागी झाली. सोबत आलेल्या चिमुरड्या माणिकला पाहून रसिकांना वाटलं ही आपलं आईच्या साथीला आली असेल. पण झालं वेगळंच. लहानगी माणिकच गाण्यासाठी पुढे आली. तिला पाहून लोक म्हणाली, बाळ तू आपलं यमनच गावो. तेव्हा अतिशय सालसपणे माणिक म्हणाली, तुम्ही आग्रह करत आहात म्हणून मी यमन गाते, नाहीतर मी पूर्वाधनश्रीची तयारी करून आले होते. लहान वयातील माणिकचा आत्मविश्वास, स्वरांवरील पकड रसिकांना भावली. रागदारी संगीताचा तो संपूर्ण कार्यक्रम एकट्या माणिकनं रंगवला. बालगंधर्वांनी एका कार्यक्रमात माणिक त्यांचं गाणं ऐकलं आणि अत्यंत प्रसन्न होऊन त्यांनी लहानग्या माणिकला चांदीचा बिल्ला बक्षीस म्हणून दिला. माणिक त्यांच्या आवाजात गोडवा होता मंडळी. अमृता ते ही पैसा जिंके असा तो गुण. Oh,
मीराबाईंच्या काळात स्त्रीनं घराबाहेर जाऊन संगीत शिक्षण घेणं तितकंसं प्रतिष्ठित मानलं जात नसे. खुद्द हिराबाईंच्या वडिलांचाच त्यांना विरोध होता. हिराबाईंना वाटत असे की जोपर्यंत स्त्री शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहत नाही ना, तोपर्यंत स्त्री गायिकेला प्रतिष्ठा मिळणार नाही. आणि म्हणूनच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाचा आग्रह माणिकतांसमोर धरला. पुढे पुण्याच्या एस पी कॉलेजमधून तर्कशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी बी एची पदवी घेतली. पण महाविद्यालयीन शिक्षण घेताना सुद्धा त्यांनी संगीताकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही. त्या रियाजाच्या खूप पक्क्या होत्या. नियम म्हणजे नियम. माणिकताई कायम म्हणत असत, शिस्त हा जीवनाचा एक भाग आहे. शिस्त नसेल तर यश आणि सुखाचा मार्ग अधिकच बिकट होत जातो. इतरत्र खूप काटकसर करावी, पण कष्टात मात्र थोडी उधळण झाली तरच यश मिळतं. माणिकताईंच्या सुरातून प्रकटणारा अर्थपूर्ण भाव, यामुळे त्यांची भावगीतं जिवंत, रसरशीत आणि अंतःकरणाला पाझर फुटणारी वाटतात. लढीवार हा शब्द त्या इतक्या रुजुतेने म्हणायच्या की पुलं एकदा म्हणाले, बहुधा माणिक हा शब्द तुझ्यासाठीच लिहिला गेला असा. माणिकताईच्या एका गाण्याची आठवण सांगते. खरं तर हे गाणं कसं तयार झालं याच्या अनेक गोष्टी आहेत, त्यातली ही एक. एकदा गदी माडगुळकर आणि पुबा भावे आणि त्यांचे काही मित्रमंडळी यांची मैफिल जमली होती. आणि भावे अण्णांना, म्हणजे गदिमांना, अगदी गमतीत म्हणाले, अण्णा तुमच्या एवढ्या कविता वाचल्या ऐकल्या, पण त्याच्यामध्ये ळ हे अक्षर कुठेच दिसत नाही, आढळत नाही. गदिमांना हे उघड उघड आव्हान होतं. त्यांनी कागद घेतला आणि त्याच्यावर ओळी लिहिल्या. काही क्षणात सुटली वेळी केस मोकळे, सुटली वेळी केस मोकळे, धूळ उडाली भरले डोळे. सुटली वेळी केस मोकळे, धूळ उडाली भरले डोळे, काजळ गाली हळूच ओघळे. ह्या साऱ्याचा उद्या गोकुळी, होईल अर्थ निराळा, होईल अर्थ निराळा. गदिमांनी जे सहज गाणं लिहिलं ते गाणं खुलवलं माणिकताईंच्या स्वरांनी. माणिकताईंचं कौशल्य असं की सततचं येणारं ळ हे अक्षर कधी कानाला अवघड वाटलं नाही, अधिकाधिक सुमधूर वाटत गेलं. शब्दांशी भावना जोडलेली असते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे गाणं, घन निळा लढीवाळा, झुलवू नको हिंदोळा, तू झुलवू नको हिंदोळा. लढीवाळा
गायला लागली ना की मग तो ख्याल असो, ठुमरी असो, गीत असो, नाही आणखी काही, मैफिल जिंकण्याच्या आवेशात ती कधीच गात नाही. मैफिलीतलं तिचं येणं, तंबोरा घेऊन बसणं, गायला सुरुवात करणं, सगळंच कसं लोभसवाणं असेल. आपलं मोठेपण सिद्ध करायला संगीतातील अथवा संगीताबाहेरील कोणत्याही क्लुप्त्या वापरायची तिला कधीही गरज भासली नाही. तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्वातच एक सुंदर घरगुतीपणा होता. माणिक त्यांच्या गाण्यात कृत्रिमता नव्हती. ताना आणि खटक्यांच्या एकेका सुरांचा त्यांच्या गळ्याला असा काही स्पर्श होत असे की वेलीवरचं फूल उडावं आणि ती स्वरपुष्प आपल्या उंचणीत येऊन पडावी. आकाशवाणीवर लोकांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम सुरू झाला की माणिकताईंचं आज कोणतं गाणं ऐकायला मिळेल या उत्सुकतेने सर्व श्रोते रेडिओला कान लावायचे. असं एक गाणं रसिकांनी अगदीच डोक्यावर घेतलं. त्या गाण्याचे गीतकार होते राजा बढे आणि संगीतकार पुल स्वतः. या गाण्याचे बोल ऐकता क्षणी मनभर चांदणं पसरायचं आणि मनभर आनंद वाढायचा. पुलांनी या गाण्यासाठी चंद्रकंस राग निवडला. मालकंस रागातील कोमल निषादाची जागा शुद्ध निषादाने घेतली आणि भावनेतील उत्कटता अधिकच ठळक झाली. हे गाणं म्हणजे लखलखणारं चांदणे मंडळी. ऐकूया हसले मने चांदणे. स्टुडिओत हिंदी कवी म्हणून आलेल्या
अमर वर्मा यांच्याशी माणिकताई विवाहबद्ध झाले. आता कोणी कोणाला पहिले हिरलं हे सांगता येणं कठीण आहे, पण एक दिवस माणिक दादरकरची माणिक वर्मा झाले. पार्लेच्या एका हॉलमध्ये माणिकताईंची मुलाखत होती. त्या मुलाखतीला पुलं स्वतः उपस्थित होते आणि मुलाखत घेतली होती सुधीर गाडगीळ यांनी. माणिकताईंच्या लग्नाबद्दल जेव्हा गाडगीळ खोदून खोदून प्रश्न विचारायला लागले तेव्हा चटकन पुलं म्हणाले, सुधीर नको ना रे तिच्या वर्मावर घावायलूस. तसं गाडगीळ चटकन म्हणाले, अहो मी कोण त्यांच्या वर्मावर घावणार, त्यांचा वर्मा अमर आहे. विनोदाचा भाग वेगळा म्हणजे, पण अमर वर्मांबद्दल संगीतप्रेमी माणसानं सदैव कृतज्ञ राहायला हवं, कारण संसार तापात त्यांनी माणिकताईंचं गाणं कधीही कोमेजू दिलं नाही. नाना प्रकारची संकटं आली पण कधी धीर सुटू दिला नाही. एकमेकांच्या साथीनं संसाराच्या खेळात त्यांनी रंग भरला. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, इथेचा आणि या बांधावर अशीच शामलवे, इथेचा आणि या बांधावर अशीच शामलवे, सख्या रे किती रंग लागे. शांत धरित्री शांत सरोवर, शांत धरित्री शांत सरोवर, पवन झुळझुळले शीतल सुंदर, अबोल स्फुट दोन जीवांचा अवचित जमला मेळ, सख्या रे किती रंग लागे. इथेच आणि या बांधावर अशीच शामलवे, अशीच शामलवे, सख्या रे किती रंग दाखे, सख्या रे किती रंग दाखे. शांत सरोवर, शांत धरित्री शांत सरोवर, पवन झुळझुळे शीतल सुंदर, अबोल अस्फुट दोन जीवांचा, अबोल अस्फुट दोन जीवांचा, अवचित जमला मेळ, अवचित सख्या रे किती रंग लागे.
प्रकाशमान ज्योतीची उपमा देतात. त्यांना माणिकताईंविषयी अत्यंत आदर होता. नवरा बायको ही संसार रथाची दोन चाक असतात असं म्हटलं जातं, पण तेवढंच पुरेसं नाही. महत्वाचा असतो तो दोघांमधला समन्वय. माणिकताईंची आठवण सांगताना ते म्हणतात, साधी भोळी भाबडी आणि बाळबोध माणिक मला चित्रपटांच्या चंदेरी दुनियेत खूपच आवडली. नम्रता हा तिचा गुण अजोड होता. ती एक उत्तम गृहिणी होती. जीवनात अनेक बरे वाईट प्रसंग येतात, पण तिने आपलं गाणं पैशासाठी साधन म्हणून कधीच वापरलं नाही. गाणं आणि संसार यात तिची बरीच ओढाताण व्हायची. कार्यक्रम कुठेही असो, आपलं काम संपताच माणिक पहिली गाडी घेऊन धावत घरी येत असे. लोकांशी गप्पा मारण्यासाठी, पेपरवाल्यांना मुलाखती देण्यासाठी ती कधीच थांबली नाही. कारण फक्त एकच, घरची ओढ. अमर वर्मा आवर्जून उल्लेख करतात की माणिक ही खरोखर माणिक आहे. केवळ संगीत क्षेत्रात नाही, तर एक माणूस म्हणून, एक स्त्री म्हणून, एक पत्नी म्हणून आणि एक माता म्हणून तिने आपलं नाव अगदी सार्थ केलंय. मंडळी, माणिकताई आणि अमर वर्मा यांच्या सहजीवनाची छटा त्यांच्याच गाण्यातून व्यक्त करायची म्हटली तर म्हणता येतं, घरकुल सोनुले से या दोन जीवितांचे, घरकुल सोनुले से या दोन जीवितांचे, येथे सुखात नांदे हे राज्य वैभवाचे, गतजन्मीच्या तपाचे हे पुण्य ये फळाला, या एक भाबडीला राजा गुणी मिळाला, या एक भाबडीला राजा गुणी मिळाला. देव पूजते
Ah.
चिकित्सक मनाला माणिकताईंचं बोलणं गाणं भाबडं वाटत असे आणि ते तसं असेही कारण त्यांनी गाण्यावर आणि संगीतावर नित्सीम भक्ती केली परमेश्वरावर करावी अगदी तशी. प्रसिद्धी आणि कीर्तीची सारी बिरुद बाजूला ठेवून एखाद्या नवशिक्या गायिकेच्या निष्ठेनं त्या गाणं शिकत असत. अभिजात संगीताची त्यांची उपासनाही नम्र भावनेने चालू असायची. गाणं हा माणिकताईंच्या भक्तीचा विषय होता. माणिकताईंचा नम्रपणा, सदैव शिकत राहण्याची वृत्ती हेच आजच्या आणि पुढच्या येणाऱ्या प्रत्येक पिढीनं शिकण्यासारखं आहे. संगीतकाराने शिकवलेलं गाणं हुबेहूब म्हणणं एवढंच महत्वाचं नसतं, तर त्या गाण्याला भावनेशी जोडावं लागतं. माणिकताई म्हणायच्या, अहो नुसतं गाण्याचं दाईपण स्वीकारून चालत नाही हो, त्याचं आई पण स्वीकारावं लागतं. त्याला सर्वस्वी आपलं होऊन गावं लागतं. संपूर्ण समर्पणाची ही भावना हेच जणू त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य होतं. त्या नेहमी म्हणत, स्वरांच्या माध्यमातून जर कलाकार तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधू शकला तरच तो खरा कलाकार. ऐकूया माणिकताईंचं हे गाणं त्या चित्त चोरट्याला. Yeah.
करू मी
भले यावे क्रम द खावे वाटत होय तुम्ही बाहेर पण असून जीवन यांनी रंगभूमीला जवळ केलं तर राणी वर्मा आणि ओंकार दादरकर यांनी गायनाचं व्रत हाती घेतलं. पण आईसाठी प्रचंड शिस्त आमच्यात नाही हे ते प्रांजळपणे कबूल करतात. सामान्य माणसासारखं जगू नका, हजारातील एक व्हा, हे ब्रीदवाक्य माणिकताईंनी मुलांच्या मनावर गोंदवलं होतं. त्यांच्या शिष्या दीपा कार्लेकर म्हणतात, पैसा, सोने, मानसन्मान हे माणसाला लौकिक अर्थानं मोठेपण देत असतील, परंतु चिंतनशीलतेचं महत्त्व जाणणारा गुरु असेल तर तो आपल्या शिष्याला खऱ्या अर्थानं वैभव संपन्न करतो. आणि हे वैभव माणिकताईंनी आपल्या सर्व शिष्यांना दिलं. एक गायिका म्हणून त्या खूप मोठ्या होत्या, पण एक आई म्हणून, मैत्रीण म्हणून त्या अगदी तुमच्या आमच्यासारख्या होत्या. त्यांच्या तरी एक लहान मुलगी दडलेली होती. भारती आणि अरुणा म्हणायच्या, माझी मम्मी आजी झाली तरी अजून लहानच. माणिकताईंना नक्षीदार कुंकुवाची आवड होती. आपल्याला त्यांच्या काही फोटोंमधून ते नक्कीच दिसलं असेल. त्याचबरोबर त्यांना आवड होती भरपूर गप्पा मारण्याची, सिनेमाला जाण्याची आणि तुमच्या आमच्यासारखं बाहेर जाऊन चमचमीत खाण्याची सुद्धा. त्यांच्या या स्वभावामुळेच माणिकताईंसोबत काम करायचं कोणाला दडपण आलं नाही. त्या कायम प्रसन्न चेहऱ्यानं आणि मनानं रसिकांना समोर आल्या. त्यांचा आवाज म्हणजे मंडळी उघड्या खिडकीतून आत येणारं जणू शरदाचं चांदणच. शांता शेळके यांनी रचलेलं आणि वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेलं माणिकताईंचं हे गाणं ऐकूया, चांदण्या रात्री तरी. तू विसरू न जा
मंडळी, गीत रामायण हा मराठी कला प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि या प्रवासात गदिमा आणि बाबूजी यांच्या सोबत सहप्रवासी होत्या माणिकताई. गीत रामायणातील सीतेची सर्व गाणी माणिकताईंनी गायली. सुधीर फडके माणिकताईंच्या आपल्या पहिल्या भेटीची एक आठवण सांगतात. ते म्हणतात, 1946 साली मी माणिकला प्रथम पुण्यात पाहिलं. पुण्यातील प्रभातच्या फिल्म कंपनीच्या गोकुळ या हिंदी चित्रपटाचं मी संगीत दिग्दर्शन करत होतो. एका गाण्यासाठी मला एका तयार गळ्याची गरज होती. प्रभात स्टुडिओच्या बासरी वादकानं मला एका मुलीचं नाव सुचवलं. ती शास्त्रीय उत्तम गाते असं तो म्हणाला. तसं तो म्हणाला आणि माझा जरा निरसच झाला. अरे, शास्त्रीय गाणारे चित्रपट गीत गाऊ शकतीलच असं काही नाही, पण तरीही मी गाणं ऐकायला बसलो. तशी माझ्या समोर 15-16 वर्षाची एक नाजूकशी मुलगी पुढे आली, जणू बाहुलीच. तिने मला एक चीज ऐकवली. तिचा आवाज बसकट होता पण अतिशय गोड होता. तिला गाणं शिकवताना मला प्रथमच गाणं शिकवण्याचा आनंद मिळाला. मंडळी, बाबूजी, गदिमा आणि माणिकताई यांचे सूर जुळले त्यामागे परमेश्वरी संकेत असावा, कारण गीत रामायणासारखी अजरामर कलाकृती जन्माला यायची होती. यापुढचं जे गाणं आहे ना मंडळी, ते माणिकताईंनी श्रीरामाच्या चरणी वाहिलेलं एक स्वरपुष्प. हे गाणं गीत रामायणातलं नाही तर ही योगेश्वर अभ्यंकरांची रचना आहे, जिला संगीत दिलं आहे बाळ माटे यांनी. ऐकूया विजयापताका. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी. प्रभुवारे मंदिरे
माणिकताईंना आता रसिक बाई असं म्हणून संबोधू लागले होते. बाई गमतीत नेहमी म्हणायच्या, महाराष्ट्रातील लोक पैसे देत नाही पण प्रेम मात्र उदंड देतात. जीवाला जीव देणं इतकाच पैसा मिळावा कारण फारसा तो काही टिकत नाही, पण रसिकांचं प्रेम मात्र अनंत काळ टिकत. बाईंनी भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा अनेक दौरे केले. कित्येक महाराष्ट्र मंडळांनी 1970 सुरुवातीला बाईंचे कार्यक्रम आयोजित केले, पण ही सततची धावपळ कधी ना कधीतरी आपला इंगा दाखवतेच. 1970 सप्टेंबर महिन्यात एक विचित्र घटना घडली. अचानक खूप ताप येऊन बाई आजारी पडल्या, त्यांना मॅनेंजायटिस झाला, त्यांची तब्येत खूपच खालावली, त्या कोणालाही ओळखत नव्हत्या. जवळजवळ महिना अशा अवस्थेत गेला. एका संध्याकाळी सुधीर फडके त्यांना भेटायला आले तेव्हा अमर वर्मा म्हणाले, अहो ती आता कोणालाच ओळखत नाही. तसं तिच्या जवळ जाऊन बाबूजींनी हाक मारली. त्यांनी बाबूजींकडे नुसतं पाहिलं आणि एका प्रश्नांकित नजरेनं विचारलं, तुम्ही फडके का? आणि बाबूजींच्या अश्रूंचा बांध फुटला. बाईंची तब्येत अजूनच खालावली, त्या कोमात गेल्या. जवळजवळ 3 महिने त्या कोमात होत्या. डॉक्टरांची शिकस्त चालू होती, अंगारे दुपारे चालू होते, पण कशाचाच उपयोग होत नव्हता. देवालाही गोड माणसं आवडतात म्हणून त्यानेच बोलावून घेतलं तर? या साध्या कल्पनेने सुद्धा हृदयावर विजेचे घाव होत होते. जणू म्हणत होते, अभंग नाही नाही ओवी, अभंग नाही नाही ओवी, मूक जीवाने कशी रे गावी, नयनांमधले अश्रू करीती अखेरचा धावा, क्षणभर उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा. पसरी ना मंगल तेजा, धूप जा
कालावधीनंतर साऱ्या संकटांवर मात करून बाई संपूर्ण बऱ्या झाल्या. खचून न जाता बाईंनी पुन्हा रियाजाला सुरुवात केली. आजारपणानंतर 1972 ते 81 या 9 वर्षाच्या काळात बाईंनी सर्व प्रकारच्या स्वतंत्र आणि संमिश्र मैफिली अत्यंत कसदारपणे सादर केल्या. त्या खऱ्या अर्थानं चतुरस्त्र गायिका होत्या. संगीत प्रांतातील अनेक गीत प्रकार बाईंनी सौंदर्यपूर्वक हाताळले. प्रत्येक गीत प्रकाराचं स्वतःच असं एक दालन असतं, स्वतःचा एक चेहरा मोहरा असतो, तो बाईंनी अचूकपणे सांभाळला. गाण्याचा भाव जपणारी भावुकता म्हणजे भावगीत, तर बंदिशीची नेटकी मांडणी करून अस्थायी ते अंतरा उलगडून स्वरांची चौकट श्रोत्यांसमोर उभं करणं हे ख्यालचं वैशिष्ट्य. तर शास्त्रीय आणि सुगम संगीत यांच्या सीमेरेषेवर जे येतं ते नाट्यगीत. गीतांमधील हा फरक बाईंनी डोळसपणे जपला आणि त्याचं संवर्धन केलं, आणि म्हणूनच त्यांचं गाणं हृदयाला भिडतं. बाईंच्या गायलेल्या नाट्यगीतांपैकी उदाहरणच द्यायचं झालं तर नाथ हा माझा, प्रभू मी तुझ्या करातील वीणा, मला मदन भासे हा, किंवा नाही मी बोलत नाथा. ऐकूयात गोविंदराव टेंभ्यांची रचना असलेलं संगीत पटवर्धन मधील बाईंच्या आवाजातील हे पुढचं नाट्यपद तारिणी नववसन गाणे. Ah
मते संगीत दोन प्रकारचा संवाद साधते, एक सुसंवाद आणि दुसरा विसंवाद. त्यांच्या मते षड्ज, षड्ज पंचम, षड्ज मध्यम आणि षड्ज गंधार यात सामावणाऱ्या सुरांच्या मिलावटी श्रोत्यांना गोड वाटतात, बाकी सगळं विसंवाद. कदाचित म्हणूनच माणिकताईचं गाणं लोकांच्या अंतरीचं गाणं झालं. पण वरून कितीही लढीवाळ आणि सोपं वाटत असलं तरी साधं गुणगुणणं महाकठीण. माणिकताईची मैफल खऱ्या अर्थानं विविधतेने नटलेली असायची. पूर्वाकल्याण, श्यामकल्याण यांसारखे राग माणिकताईसमोर मेरे लायक कुछ सेवा असा प्रश्न विचारत असावे. बाई ठुमरी उत्तम गात असत. ठुमरीच्या बाबतीत सौंदर्याच्या आणि संगीताच्या जाणीवा ख्यालपेक्षा थोड्या वेगळ्या असाव्या लागतात. शृंगार आणि त्या अनुषंगाने येणारे शब्द हे ठुमरीचं वैशिष्ट्य आहे. ठुमरीतून प्रकट होणारा शृंगार हा संयोग आणि वियोग या भावनांशी निगडित असतो आणि तो सूचकपणे मांडावा लागतो. माणिकताईचे सूर ही सूचकता अचूक हेरतात. ऐकूया माणिकताईंनी गायलेली ही एक बंदिश की ठुमरी. Mm-hmm.
मंडळी, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत. तत्पूर्वी कलाकारांची पटकन ओळख करून घेऊया. सर्वप्रथम गायिका शीतल पटवर्धन बापट. कार्यक्रमाची संकल्पना सुद्धा शीतलचीच आहे. गायिका पल्लवी एकबोटे. संवादिनीवरती दीपश्री जोगळेकर. तबल्यावरती आम्हाला साथ दिली आहे कश्यप परब यांनी. विशेष आभार कश्यपचे याच्यासाठी की आमच्याबरोबर खरं सियाटलमधनं अजून एक तबलावादक येणार होते, जयंत भोपटकर, पण त्यांच्या आईंची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना भारतात जावं लागलं आणि अगदी 2 दिवसात परब कश्यपने आम्हाला होकार दिला आणि आम्ही हा कार्यक्रम त्यांच्याबरोबर सादर केला. सो खास जयंतजींकडून, सगळ्या सियाटलवासियांकडून आणि आमच्या टीमकडून तुमचे विशेष आभार. त्याचबरोबर तालमाझ्यावरती योगेश आणि आहे आणि होती, म्हणूनच आम्हाला हा कार्यक्रम इतक्या यशस्वीपणे सादर करता आला. तंत्रसहाय्य म्हणून आम्हाला आज मदत केली ओंकार पाटील यांनी, ते मागे बसले. हा फोटो आपण इथे बघत आहात, हे ऍक्च्युली माणिकताईंचं पेंटिंग आहे जी आमची मैत्रीण विनीता मोहिते सिएटलला असते, तिने काढलाय. सो खास तिच्यासाठी आणि मी स्नेहल पिटके कुलकर्णी. आभार बे एरिया महाराष्ट्र मंडळाचे आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कारण तुम्ही आम्हाला ही संधी दिली म्हणून आम्ही हा कार्यक्रम इथपर्यंत घेऊन येऊ शकलो. आणि त्याचबरोबर एक अजून एक नोंदवावं असं वाटतं की वसंत कला महोत्सव हा एक अतिशय उत्तम उपक्रम होता, त्यामुळे आमच्यासारख्या हौशी कलाकारांना संधी मिळाली, प्लॅटफॉर्म मिळालं, म्हणून खास बे एरिया महाराष्ट्र मंडळाचे आभार. ऑडिओ आणि साऊंडसाठी आम्हाला मदत केली होती भूषण आणि अभिर यांनी, त्यांचे विशेष आभार. आणि सगळ्यात महत्वाचं दर्दी रसिक जन्म, तुमचे खूप खूप आभार. तुमचं प्रोत्साहन मिळत राहिलं तर असंच थोडं थोडं करत पुढे जात राहू. खूप खूप थँक्यू. मला एक गोष्ट मुद्दाम सांगायची की जरी संकल्पना माझी असली तरी माणिक मोती हा कार्यक्रम ह्या टीमशिवाय होऊच शकत नाही, कारण आम्ही BMM मध्ये जेव्हा हा कार्यक्रम सादर केला तेव्हाही ही टीम होती. कश्यप आणि योगेश दादा आता नवीन टीमचे भाग झाले आहेत. जयंत भोपटकर यांना आम्ही नक्कीच मिस करतो. सियाटलमध्ये याचे 4 प्रयोग झाले, त्याच्यानंतर इथे आम्हाला भास्करजींनी संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि कालपासून आमची खूप बर्दास्त ठेवली आहे, खूप छान हवं ते बेरियामधलं छान छान फूड, तुम्हाला काय हवं नको ते, त्यासाठी आदित्यचे खूप आभार. आदित्यने खूप आम्हाला हेल्प केली आणि असंच आपण परत परत भेटत राहू, कारण आम्ही सतत कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र भेटतो. जसं आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीला एक सुरुवात असते आणि एक अंत असतो, पण मजा ही मधल्या प्रवासाची असते आणि त्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार झालात, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल 1974 साली माणिकताईंना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्याचप्रमाणे संगीत नाटक अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठान पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. क्लिव्हलंड ओहायो येथे 16 मे हा दिवस मंडळी माणिक वर्मा दिन म्हणून साजरा केला जातो. मंडळी, 10 नोव्हेंबर 1996 रोजी माणिकताई आपल्यातून गेल्या. एक महापर्व संपलं, पूर्णत्वाला आलं. खरं तर माणिकताईंचं जीवन, त्यांची सुरसाधना, 2 तासाच्या कार्यक्रमात उलगडून दाखवणं खूप कठीण आहे, पण त्यांच्या आयुष्यातील काही पैलूंची झलक दाखवण्याचा आम्ही एक प्राणजळ प्रयत्न केला. काही चुकलं माकलं असेल तर पत्रात घालून द्या. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हा कलाकारांना प्रचिती आली ती माणिकताईंच्या दिव्यत्वाची, त्यांच्या अतुलनीय कष्टांची, जिद्दीची. सुख दुःख वेदना कोणाला चुकलेत, पण जेव्हा वेदनेतून सूर जन्माला येतो ती खरी दिव्यत्वाची पहिली पायरी. सोस तू माझ्या जीवारे
सोसण्याचा सूर होतो. सोसतो माझ्या जीवारे सोसण्याचा सूर होतो. सूर साधी भाव तेव्हा भारत्याचा दूर होतो. सोसतो माझ्या जीवारे सोसण्याचा सूर होतो. माणिकताई हे सूत्र जगल्या आणि इतरांना प्रेरणा दिली. आजही माणिकतांचे सूर वेदनेवर फुंकर घालतात आणि मन हरिमय होऊन जाते, विठ्ठलमय होऊन जाते. कांडीता वाहता कवळी, गळीता कांडीता